राज्य सरकार ने शासन आपल्या दारीच्या माध्यमातून केलेले शक्ति प्रदर्शन फेल केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय। भंडाऱ्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या रोड शोला खरतर नागरिकांनी प्रतिसाद दिला नसल्याचा दावाही नाना पटोले यांनी केलाय। पाहूयात। महायुतीने भंडाऱ्यावर लक्ष केंद्रित केल्याचं स्पष्ट होतंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अनेक वर्ष भंडारा जिल्ह्यातून विधानसभेत निवडून येत आहेत। जिल्ह्यात नाना पटोले यांचा वरचष्मा असल्याने शासन आपल्या दारीच्या निमित्ताने रोड शो काढत सत्ताधाऱ्यांनी नाना पटोलेंना एक प्रकारे इशाराच दिला, मात्र भंडाऱ्यातील जनतेने रोड शोला नाकारल्याचं नाना पटोले म्हणाले। रोड शो करायला गेले पण लोकच रस्त्यावर नव्हते, सोडून पळाले ते। लोकांना जे काही संघटना भेटायच्या होत्या त्यांना त्या संघटनेला न भेटता ते पळून गेले। रोड शो त्यांनी जाहीर केला होता पण लोक रस्त्यावर नसल्यामुळे त्यांची परिस्थिती गंभीर झालेली आहे। तर त्यांनी काय प्रचार करावा तो त्यांचा प्रश्न आहे, पण जनता तर पाहिजे ना त्याला सपोर्टला। सगळ्या संघटनेचा रस्ता जो रोको होता तो थांबवला, नाहीतर ह्या यांना काही घेणं देणं नाही। हे तर ते दाखवायसाठी आले होते आपले चेहरे। भाजपनं नाना पटोलेंच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे। शक्तिशाली पक्षाला शक्ती प्रदर्शनाची गरज नसल्याचं खासदारांनी सांगितलं। भाजप हे तसंही सदैव शक्ती वाढलेलं आणि मोठा पक्ष असलेला पक्ष आहे, त्यामुळे वेगळं शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही। अनेक निवडणुकीच्या माध्यमातून निर्णयाच्या माध्यमातून भाजपची शक्ती आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यामुळे वेगळं शक्ती प्रदर्शन नाही आहे। आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला रोखण्याकरता नाना पटोले यांना त्यांच्या मतदारसंघात गुंतवून ठेवण्याचा प्लॅन महायुतीने केलाय। नाना पटोले इंडिया आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता असल्यानं महायुतीने आत्तापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याचं स्पष्ट होत आहे। नागपूरहून उदय तिमांडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं दोन कंपन्यांच्या संपत्तीवर टाच आणलेली आहे आणि या कंपन्यांचे बहुतांश शेअर्स हे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या खरंतर नावे आहेत। ईडीनं शेअर्सवर टाच आणल्यामुळे काँग्रेसनं भाजपवर टीकेची झोड उठवली आहे। पाहूयात। नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं मोठी कारवाई केली आहे। नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कंपन्यांवर मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत कारवाई करत 752 कोटी रुपयांची संपत्ती आणि शेअर्स जप्त करण्याचा आदेश दिलाय। त्यावरून आता राजकीय आरोपांना सुरुवात झाली आहे। भाजपनं राजकीय द्वेषातून ही कारवाई केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। जी आहे प्रॉपर्टी त्याच्यावर धार टाकून यांना काहीच भेटणार नाही आहे। अखेरी प्रत्येकाने आपल्या घामाचा पैसा काँग्रेस जनांनी त्या ठिकाणी लावलेला आहे आणि तो रेकॉर्ड पण त्या ठिकाणी आहे। ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीवर त्यांनी सील केलेलं आहे, तर ते आज ना उद्या खरं समोर येणार आहे, त्यामुळे आम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही। ईडीनं AJL अर्थात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड आणि यंग इंडियन कंपनीच्या संपत्तीवर टाच आणण्याचा आदेश दिलाय। असोसिएटेड जर्नल लिमिटेड कंपनीकडून नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राचं प्रकाशन केलं जातं, तर यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे AJL कंपनीची मालकी आहे। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधींकडे यंग इंडियन कंपनीचे प्रत्येकी 38% शेअर्स आहेत। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं ही संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिलाय, मात्र कायद्यानुसार या आदेशाला 6 महिन्यांच्या आत PMLA निर्णय प्राधिकरणाकडून मंजुरीची आवश्यकता आहे आणि त्यानंतरच ईडीला ही संपत्ती जप्त करता येणार आहे। ईडीच्या या कारवाईवरून आता राजकारण सुरू झालंय। काँग्रेसप्रमाणेच ठाकरेंच्या पक्षानंही यावरून भाजपवर टीकास्त्र डागलंय, तर भाजपनं काँग्रेसच्या आरोपांचं खंडन केलंय। घाबरलेलो आहोत, ते सरकार घाबरलंय पराभवाच्या भीतीनं। तुम्ही प्रचारामध्ये फार जोर लावू नका उरलेल्या, हा इशारा आहे। पण ही लढाई देश वाचवण्यासाठी आहे, लोकशाही आणि स्वातंत्र्य वाचवण्यासाठी, आणि त्याची किंमत आम्ही सगळे चुकवत आहोत। ही भूमिका नॅशनल हेराल्ड काँग्रेससाठी निभावते, तीच भूमिका सामना महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये करत असल्यामुळे आणि फेकलेल्या तुकड्यावर तुकड्याशी निष्ठा असल्यामुळे संजय राजाराम राऊतने नॅशनल हेराल्डची वकिली केली।
एकीकडे पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे ईडीनं काँग्रेसशी संबंधित कंपन्यांवर ही कारवाई केली आहे। त्यामुळे ईडीच्या कारवाईला निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।